कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील एकनाथ पोटरे या 19 वर्षीय युवकाचा 26 सप्टेंबर 2013 रोजी लिंपनगाव शिवारात निर्घृण खून करण्यात आला होता. 1.5 वर्ष उलटूनही एकनाथचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत. आरोपी पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय. यामुळे एकनाथ पोटरे या होतकरू तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. आमच्या मुलाच्या मारेकऱ्यांना पोलीस पकडणार आहेत की नाही असा सवाल पोटरेच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय. तर एकनाथच्या आईला तिचे अश्रू अनावर झालेत. आम्हाला काय करावं तेच कळणार, काय करावं आता. इतकं भारी पोरग भारी असताना, इतकं गरीब असताना मारी तेच म्हणले काय. आज बराच कालावधी उलटत आला तरी देखील त्याचे मारेकरी अद्याप मुकटच फिरत आहेत. खरे आरोपी अजून निष्पन्न झालेले नाही आहेत. मग तुमचं काय म्हणजे पोलिसांबाबत तुमची काय भूमिका आहे की पोलीस तपास करतात तो योग्य करतायत का सरकार चालवलं ते योग्य चालवलं का ना. ते तपास कशी करते, ते किती दिवस झाले अजून तपास लागणार म्हणले. पोराच्या डब्यात सुद्धा चटणी बाकर आहे बांधलेली, परिस्थिती नव्हती. पण एकनाथ हा अतिशय शांत आणि धार्मिक वृत्तीचा मुलगा होता. तसंच गावात आणि मित्रपरिवारात कोणाशीही त्याचं वैर नव्हतं. तरी सुद्धा त्याला अशा निर्घृण पद्धतीनं मारण्यात आलं. आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही असा सवाल करत एकनाथच्या घरच्यांनी टाहो फोडला. 6 वर्ष उलटून गेलाय. मात्र एकनाथच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एकनाथच्या मारेकऱ्यांना शोधून कडक शिक्षा करण्यात यावी यासाठी पोटरे कुटुंबियांसह ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मयत एकनाथ हा घरातील सर्वांचाच लाडका होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. त्याच्या आठवणीनं आई आणि आजीला अश्रू अनावर झालेत. दाबून ठेवलं त्याला मारून रळाव टाकलेला. काय वाटत तुम्हाला त्याबाबत? त्याला वाटायला काय होत, त्याला म्हणजे मारूनच टाकला. मारून जरी म्हणून ते काय उलस घडलं असणार. उलस म्हणजे नेमकं काय घडलं असेल? आता काय असतो, रांडवांचा विषय असतो काय का. अशा जरी काय जरी त्याला उलस घेरलं असलं समजा, दुसरं काय राहायचं, दुसरं कारण काय नाही. त्याला मारून टाकलं, मोठ्याने मारलेलं, गरीबातून मारलं. ते दडपलं कोणी असेल? सगळ्यांनी आता बघा, ते त्यांचे एकच साकडे असतील मोठ्यांची. त्याला दाबून ठेवली ही गोष्ट, दाबून ठेवली, केसमच केली आम्ही पोलीस खात्यात. पण ही मोठ्याच्या वडिलांनी दाबून ठेवलेलं, याचा उल्लेख नाही ना, याचा उल्लेख नाही. एवढं श्रीगुण तालुका दोन तालुक्यात आहे समजा अशा गोष्टी, पण त्याचा उल्लेख म्हणजे उल्लेख होय ना त्याचा. केस दिलं त्याचा तपासच नाही करीत, म्हणजे खाते तपासच नाही करीत, असंही नाही खात. एकनाथ पोटरे हा कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील म्हणजेच सध्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील तरुण. यामुळे एकनाथच्या मृत्यू प्रकरणात लक्ष घालून पोटरे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आता सर्वच जण करतायत. C24 साठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा.